तब्बल 27 वर्षांनंतर भारतामध्ये दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचा योग जुळून आलाय. या वर्षातलं हे शेवटचं ग्रहण असणार आहे आणि दुपारी 4:49 खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. संध्याकाळी 6:09 ग्रहण संपेल. खगोलप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असेल. देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी सूर्यग्रहण दिसेल. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये, अन्यथा दृष्टीस इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रहण पाहण्याच्या चष्म्यातूनच ग्रहण पाहावं असं आवाहन करण्यात आले. ग्रहण काळातील विविध चुकीच्या प्रथा आणि समज अस्तित्वात आहेत, पण अंधश्रद्धेतून चुकीच्या प्रथा पाळू नयेत असंही आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलंय. धर्माभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय बघूयात. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जी कायम घडत असते, त्यामुळे अंधश्रद्धेच्यात काहीच विषय नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी आध्यात्मिक साधना कराव्या, त्याच्यात जात पंथ धर्म भेद लिंग हा विषय नाही. आणि ज्यांना ज्या दृष्टिकोनातून खगोलीय आनंद घ्यायचा, त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपाचं एक दुर्मिळीद्वारे म्हणा आपण त्याचा आनंद घ्यावा, हा विषयाच्यात अंधश्रद्धा काही नाही. ही एक खगोलीय घटना आहे आणि आपल्या शास्त्रात त्याचं महत्त्व पूर्वापार दिलेलं आहे, कारण त्यावेळेस पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण फोर्स जो आहे हा अत्यंत प्रभावीपणे एक प्रकारचा बलवान झालेला असतो, जेणेकरून आध्यात्मिक उपासना ह्या त्वरित फलित होतात असं एक अध्यात्मशास्त्र पूर्वापार सांगतं सैद्धांतिक शास्त्रानुसार. म्हणून त्याचं एक प्रकारचं महत्त्व आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.